पुण्यातील रॅश ड्रायव्हिंग प्रकरणामध्ये अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अगरवालला अटक, पुरावे नष्ट करण्यात मदत केल्याचा आरोप. पुणे अपघात प्रकरणामध्ये आज पुणे पोलीस अल्पवयीन मुलाची चौकशी करणार, बाल न्याय बोर्डाच्या सदस्यांच्या उपस्थितीमध्ये 2 तास चौकशी करण्याची परवानगी. सातारा जिल्हा प्रशासनाचा विशाल अगरवालला दणका, महाबळेश्वरमधील एमपीजी क्लब हॉटेल सील. मध्य रेल्वेवरती मेगाब्लॉकचा आजचा दुसरा दिवस, लोकल केवळ परळ आणि भायखळा स्थानकापर्यंतच धावणार, तर 534 लोकल रद्द. मध्य रेल्वेवरच्या महामेगाब्लॉकचा प्रवाशांना फटका, ठाणे स्थानकामध्ये एक्सप्रेस रद्द झाल्यानं प्रवाशांचे मोठे हाल, कुली आणि टॅक्सी चालकांकडून लूट. व्यावसायिक गॅस सिलेंडर 70 रुपयांनी स्वस्त, लोकसभेचे निकाल लागण्याच्या आधीच हॉटेल व्यावसायिकांसाठी मोठा दिलासा. उकाड्यामुळे हैराण झालेल्या महाराष्ट्रासाठी आनंद वार्ता, यंदा वेळेच्या आधीच मान्सून दाखल होण्याची शक्यता, तळकोकणामध्ये 4 जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याचा अंदाज. लोकसभेच्या 7व्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी आज मतदान, पंतप्रधान नरेंद्र मोदी, कंगना रनौत, अभिषेक बॅनर्जी यांच्या मतदारसंघामध्ये मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार. लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या आधी आज सर्वात मोठा एक्झिट पोल, आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून फक्त एबीपी माझावर. इंडिया आघाडीची आज नवी दिल्लीमध्ये महत्वाची बैठक, आतापर्यंत झालेलं मतदान आणि पुढील रणनीतीवरती चर्चा करणार, शरद पवार राहणार उपस्थित. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ध्यानधारणा आज संध्याकाळी संपणार, 45 तासांच्या ध्यानानंतर तिरुवल्लूर यांचं दर्शन घेणार. अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामीन याचिकेवरती आज दिल्ली हायकोर्टामध्ये सुनावणी, उद्या दुपारी 3 वाजता शरण जाणार केजरीवाल. बँकिंग संबंधी सायबर गुन्ह्यांमध्ये तिपटी नबाड, 36,000 जणांनी गमावले 29,000 कोटी रुपये, लोन ॲपवरून सर्वाधिक फसवणूक. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.